आपल्यासोबत माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत ओबीसी जागांवर पोटनिवडणूक घोषित झालेली आहे काय प्रतिक्रिया राज्य निवडणूक आयोगाने काल पंच्याऐंशी जिल्हा परिषदा एकशे चौवेचाळीस पंचायत समित्याच्या निवडणुका पाच जिल्ह्यामध्ये लावल्या राज्य निवडणूक आयोगाने दोन महिने महाराष्ट्र सरकारची वाट बघितली राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारला पत्रही दिलं की ओबीसी आरक्षणाचा निर्णय घ्या दोन महिने या सरकारने टाइमपास केला चिंतन बैठकी बनवण्यात टाइमपास केला मोर्चे काढण्यात टाइमपास केला पण ओबीसीच्या आरक्षणाची बैठक घेतली नाही ओबीसीच्या आरक्षणाचे त्या ठिकाणी डेटा तयार करण्याचे पत्र काढले नाही डेटा तयार करण्याची कारवाई सुरू केली नाही जेव्हा राज्य निवडणूक आयोगाला असं वाटलं की महाराष्ट्र सरकार हे काहीच करत नाही ओबीसी आरक्षणाबद्दल निवडणुका लागल्या परवा ओबीसी मंत्र्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने सांगितलं की जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही ओबीसीच्या आरक्षणाचा निर्णय घेतल्याशिवाय आम्ही कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही आमची हीच मागणी आहे आजच आजच माननीय राज्य सरकारच्या सर्व मंत्र्यांनी निवडणूक आयोगाशी बसावं ओबीसी मंत्र्यांनी जे एक प्रकरण लीट करतायत गरजपणे तर सुप्रीम कोर्टात जावं पण या निवडणुका थांबवाव्या या निवडणुका म्हणजे ओबीसीवर मोठा अन्याय आहे या निवडणुकामध्ये ओबीसी समाजावर अन्याय करणाऱ्या निवडणुका आहे आणि ह्या जर निवडणुका झाल्या यानंतरच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकही ओबीसी सीट राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि माझी विनंती आज आहे सरकारला जर तुम्ही हे केलं नाही तुम्हाला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही सरकारमधील अनेक मंत्री मोठ्या मोठ्या घोषणा करत होते ओबीसी आरक्षणावरून पण कुठेतरी त्यांच्याकडे मुख्यमंत्री लक्ष देत नाही का असं वाटत आहे का कारण की आता ही पोटनिवडणुकीची घोषणा पण झालेली आहे मला माझं स्पष्ट मत आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलत नाही याचा अर्थ असा आहे काहीतरी काला है कुस तो बी दालमे काला है यामध्ये जेव्हा ओबीसी मंत्री बोलतात आहे मुख्यमंत्री बोलत नाही आहे सरकारमध्ये ओबीसीच्या आरक्षण देण्यामागे काहीतरी प्रकरण दडला आहे आणि ओबीसीचा अन्याय ओबीसी समाज सहन करणार नाही आणि म्हणून जसं सरकारने जाहीर केलं की आम्ही ता जोपर्यंत आम्ही सरकारमध्ये आहोत तोपर्यंत ओबीसीच्या निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होऊ देणार आहे जो बी जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण होत नाही आज त्यांचा स्टेक लागला आहे त्यांनी आपलं सरकारचा संपूर्ण अधिकार वापरावे राज्य निवडणूक आयोगाची बैठक घ्यावी सुप्रीम कोर्टात जावं गरज पडली तर या निवडणुका थांबवाव्या तीन महिन्याच्या आतमध्ये जन त्या ठिकाणी डेटा तयार करावा आणि नंतरच मग ओबीसी आरक्षण डिक्लेअर करून नंतर निवडणुका घ्याव्या भाजपाची काय भूमिका राहील सव्वीस तारखेला भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या एक हजार स्पॉटवर एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन आम्ही करतो आहे हजारो ओबीसी ने कार्यकर्ते आणि हजारो ओबीसी लाखो त्या ठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरणार आहे आणि एवढंच नाही तर यानंतर जर ओबीसीवर असाच अन्याय झाला तर या मंत्र्यांना आम्ही रस्त्यावर हो फिरू देणार नाही ओबीसीवर असाच अन्याय झाला तर मंत्र्यांना रस्त्यावर हो फिरू देणार नाही असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे झी मिडियासाठी व्हिडिओ रत्नशील सहरकाणे नागपूर विठू माऊलीचा गजर म्हणजे